मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी जालना येथे सुरू असलेल्या उपोषणादरम्यान पोलिसांनी केलेल्या लाठीमाराच्या निषेधार्थ आज सकल मराठा समाजाने कोल्हापूर बंदची हाक दिली होती. दरम्यान कोल्हापुरातील मावळा शाहीर मिलिंद सावंत आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी ऐतिहासिक दसरा चौकातील आरक्षणाचे जनक राजश्री छत्रपती शाहू महाराजांच्या पूर्णाकृती पुतळ्याला सायकलवरून 51 फेऱ्या काढून या बंदला पाठिंबा आणि राज्य सरकाराचा निषेध केलाय. मराठा समाजाच्या उपोषणकर्त्यांवर लाठीमार झाल्यानंतर राज्यभरात मराठा समाजाने आक्रमक भूमिका घेत विविध प्रकारे आंदोलने सुरू केले आहेत. याच पार्श्वभूमीवर कोल्हापुरातील सकल मराठा समाजाने पोखरलेल्या बंदाला पाठिंबा आणि राज्य सरकाराचा निषेध म्हणून आरक्षणाचे जनक राजश्री छत्रपती शाहू महाराज यांच्या पूर्णाकृती पुतळ्याला सलगपणे 51 फेऱ्या मारत असल्याचं मावळा शाहीर मिलिंद सावंत यांनी तारा न्यूजशी बोलताना सांगितलंय. अंतरवाली सराटीमध्ये जो काही मराठा समाजावर लाठी हल्ला झाला, या लाठी हल्ल्याच्या निषेधार्थ आज कोल्हापुरातील सकल मराठा समाजाने कोल्हापूर बंदची हाक दिली आहे. या बंदमध्ये कोल्हापुरातील मावळा शाहीर मिलिंद सावंत यांनी एक अभिनव असं राज्य सरकारचं निषेध केलेला आहे. आपल्या सायकलीवरून त्यांनी ऐतिहासिक दसरा चौकातील राजश्री छत्रपती शाहू महाराजांच्या पूर्णाकृती पुतळ्याभोवती तब्बल 51 फेऱ्या मारून या राज्य सरकारचा निषेध व्यक्त केलेला आहे. आपण त्यांच्याकडून जाणून घेऊयात की हा उपक्रम त्यांना कशाप्रकारे त्यांनी या उपक्रम राबवलेला आहे आणि त्यांच्या काय मागण्या आहेत. बोला छत्रपती शिवाजी महाराज की, राजमाता जिजामाऊली की, आरक्षणाच्या जनक बहुजन समाजोद्धारक राजर्षी छत्रपती शाहू महाराज की, मराठा हुतात्मा अण्णासाहेब पाटील के, समस्त मराठा समाज की. या ठिकाणी आज या राजर्षी शाहूंच्या नगरीतील समस्त जातीच्या मराठा बांधवांच्या वतीनं यामध्ये मार मांग सुतार नावी कुळी सारी परीट कुंभार धनगर आगरी लोहार मुस्लिम जाट पाशीपार्दी सर्व समाज या ठिकाणी आलेला आहे आणि त्या समाजाच्या वतीनं ह्या आपल्या महाराष्ट्रातील मोठा बांधव म्हणजे मराठा समाज. कारण या शाहू महाराजांच्यामुळं शिवाजी महाराजांच्यामुळं हा मराठा समाज सर्वांना घेऊन एकत्र राहिलेला आहे आणि हीच आपली प्रेरणा आहे. परंतु या आरक्षणाच्या माध्यमातून आज हा शिकलेला मराठा समाज किंवा या आरक्षणाच्या मागण्या आमच्या धनगर समाजाचे आहेत, मुस्लिम समाजाचे आहेत, त्यातील देखील काही सुधारलेली शिकलेली मुलं आहेत, त्यांना देखील आरक्षणाची गरज आहे. म्हणूनच तसा तो जालन्यातला जरा प्रकार वेगळा आहे, कारण इतर महाराष्ट्रातील समाजाच्या मागण्या वेगळ्या आणि जालन्यामध्ये जो प्रकार घेतला निजामाच्या काळामध्ये तिथला जो कुणबी मराठा होता त्यांना आरक्षण पद्धत लागू होती कुणबी मराठा म्हणून, आणि नंतरच्या काही या नादान सरकारांनी त्यांचा कुणबीपचा दाखला काढून टाकला आणि त्यांचं आरक्षण देखील काढून टाकलं. म्हणून तिथला आमचा बंधू मनोज पाटील जरांगे हे तिथं आंदोलनाला उपोषणाला बसले होते. अतिशय सभ्य माणूस, चांगल्या पद्धतीचा माणूस, साधा एक सामान्य कुटुंबातला गरीब माणूस सर्व आपल्या गावकऱ्यांना घेऊन आंदोलन करत होता आणि याच वेळेला ह्या जुलमी सरकारला काय सुचलं कोणास ठाऊक. यांना मोगलाई सुचली का ते ब्रिटिशशाही सुचली कोणास ठाऊक. त्यांनी जनरल डायर सारखा हल्ला आमच्या त्या बांधवांच्यावर, त्याचबरोबर आमच्या भगिनींच्यावर, अगदी वयस्कर माता भगिनी होत्या त्यांच्यावर हल्ला केला. हा हल्ला करत असताना आमच्या पोलीस बांधवांना देखील काहीतरी दुखापत झाली, जे छातीचा कोट करून कुणाचा तरी आदेश मानून ऐऱ्याघैऱ्याचा लढत होते. कारण त्यांचं कर्तव्य आहे, वर्ण जर आदेश आला तर लाठी हल्ला करावाच लागणार. जर का आता वर्ण आदेश आला नसेल तर लाठ्यादान त्यांनी स्वतःहून केला काय, याचा जाब विचारण्यासाठी या राजर्षी शाहूंच्या नगरीमध्ये सकल मराठा समाजाच्या वतीनं आणि पक्षांच्या वतीनं आज हे आंदोलन करण्यात आलं होतं. या आंदोलनाला पाठिंबा म्हणून आणि हे जुलमी नालायक सरकार खाली यावं म्हणून ज्या राजर्षी शाहूंनी आरक्षण दिलं त्या शाहूराजाला अभिवादन करून मी या ठिकाणी या सरकारचा 51 फेऱ्या टाकून निषेध नोंदवत आहे. निश्चितच सनदशीर मार्गाने सुरू असलेल्या आंदोलनामध्ये पोलिसांनी लाठी हल्ला केला आणि या लाठी हल्ल्यामध्ये अनेक महिला, युवक आणि मराठा समाज बांधव जखमी देखील झालेले आहेत. तर नेमकं यापुढं तुमच्या या आंदोलनानंतर राज्य सरकारला तुम्ही काय इशारा द्याल? आम्ही इशारा फक्त ह्याच राज्य, यापूर्वीचे देखील सरकारं झालीत आणि आत्ताची झाली, आत्ताच्यांनी जुलूम केलेला आहे, अन्याय केलेला आहे, अत्याचार केलेला आहे. हा आमचा अत्याचार, आम्ही अन्याय आता सहन करणार नाही. इथून पुढं जर असा लाठीचार्ज वगैरे झाला तर वारावर वार टाकायला
या राजर्षी शाहूंच्या नगरीतील मराठा मावळा म्हणून मी या ठिकाणी सज्ज आहे। माझ्याबरोबर माझे मर्दानी खेळाचे परिवारातील मावळे देखील या वारावर वार टाकायला सज्ज राहतील, एवढा इशारा मी त्यांना इथून या शाहू महाराजांच्या दसरा चौकातून देत आहे। शाहीर दिलीप मिलिंद सावंत यांच्यासोबतच अविनाश खुपते देखील हे त्यांच्यासोबत या उपक्रमात सहभागी झाले आहेत, त्यांच्याकडून जाणून घेऊयात की त्यांनी या उपक्रमात कशा प्रकारे सहभाग घेतलेला आहे। मी आता आपल्या ह्याच्यात मराठा आरक्षण मला मिळालंच पाहिजे आणि ते मला मी घेतल्याशिवाय हे करणार नाही, मला मिळावं ते जास्त मी काय बोलता येतच नाही, त्यामुळे निश्चितच कोल्हापुरातील मराठा समाज हा आता आक्रमक झालेला आहे। शाहीर मिलिंद सावंत यांनी देखील यापुढे मराठा समाजावर जो काही लाठी हल्ला झाला असे प्रकार जर घडले तर वारावर वार करणार असा इशारा यावेळी दिलेला आहे। ओंकार वळवडे, रिपीट, कॅमेरामन ओंकार वळवडेसह सद्दाम अली, तारा न्यूज, कोल्हापूर। अशाच ताज्या आणि महत्त्वाच्या घडामोडी पाहण्यासाठी तारा न्यूजला लाईक करा, सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा।